वर्षाच्या अखेरीस चांगल्या आणि वाईट गोष्टींची गोळा बेरीज करताना नव्या वर्षामध्ये एक गोष्ट नव्यानं जोडली जाते ती म्हणजे नवीन वर्षाचे संकल्प आणि निर्णय आयुष्यातील एका महत्वाच्या वळणावरती प्रत्येकाला स्वतःचा असा निर्णय घ्यावा लागतो जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा फक्त तुमच्या मनाचाच कौल एका सांगू पाहणारा एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी हा मराठी चित्रपट आज प्रदर्शित झालेला आहे आणि या चित्रपटाचं लेखन निर्मिती आणि दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी अभिनेते श्रीरंग देशमुख यांनी सांभाळलेली आहे सगळ्यात पहिली भूमिका माझी या सिनेमातली अशी आहे की सिनेमाची कथा सुचली तिथपासून ते आता तो पडद्यावर येईपर्यंतचा प्रत्येक टप्पा पहिल्यांदा बघणारी मी होते आणि त्यामुळे जितका तो सिनेमा आता आमचा दोघांचा होता आम्ही दोघांनी एकत्र बघितलेलं ते स्वप्न आहे ते आता पूर्ण होऊन तुमच्या सगळ्यांसमोर येतोय ह्याचा एक वेगळा आनंद मला आहे ती एका छोट्या गावातली मुलगी आहे एका विशिष्ट वयानंतर जेव्हा तिच्यावरती वेळ येते की आपल्याला एका फार हळव्या गोष्टीसाठी एक निर्णय घ्यावा लागतो तेव्हा ती त्या प्रसंगाला कशी सामोरी जाते ती कुठल्या मानसिकतेतून ते, ते सगळं झेलते ही सगळी प्रोसेस माझ्या व्यक्तिरेखेतून मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय पाच गाणी या सिनेमामध्ये आहेत जी सगळी गाणी वैभव जोशी यांनी लिहिलेली आहेत कमलेश भडकमकर यांचं चार गाण्यांना संगीत आहे आणि एका एक गाण्याचं संगीत दिलेलं आहे रोहन देशमुख म्हणजे आमचा दोघांचा मुलगा ही गाणी जी आहेत ही आपलं कथानक पुढे नेतात त्यामुळे ही गाणी कुठेही आपल्या कथानकाच्या प्रवाहाला अडथळा आणत नाही त्यातून आपल्याला पुढे काय घडणार आहे याचा साधारणपणे एक त्याचा आवाका लक्षात येतो वैभवनी लिहिलेले शब्द आहे का कमलेशची चाल आहे का रोहनची चाल आहे का मी तुम्हाला एका गाण्याच्या चार ओळी फक्त नुसत्या रिसाइट करून ऐकवतो हो तुझ्यासाठी जरी देवा मात छोटी मोठी तुझ्यासाठी जरी देवा मात छोटी मोठी भरतीचा कौल दिला धाडली ओहोटी तुझ्यासाठी असू दे ना तुझा तुझा न्याय सी देवाला हा माणूस आमचा प्रमुख भूमिकेतला सुबोध भावे देवाला सांगतोय की ठीक आहे तुझ्यासाठी असू दे ना तुझा तुझा न्याय ज्याचा चांद गेला वाया सांग त्याचे काय मी आत्ता हे शब्द उच्चारताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले तुम्ही चित्रपटगृहात पडद्यावर जेव्हा पाल त्या प्रत्येक त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये मला खात्री आहे मंडळी तुम्ही हे गाणं तुमच्या झहनमध्ये तुमच्या डोक्यामध्ये घेऊन बाहेर जा आता अठरा जानेवारी दोन हजार संपूर्ण दीड तप ह्या चित्रपटावर वेगवेगळ्या पद्धतीने काम केल्यानंतर आमच्या रसिक चोखंदळ प्रेक्षकांसाठी हा चित्रपट आम्ही रिलीज करतोय घेऊन येतोय त्यांना अर्पण करतोय